मित्रांनो नमस्कार। तुम्ही जर नीटमध्ये क्वालिफाय असाल आणि आतापर्यंत तुम्हाला कुठेही सीट मिळालेली नसेल बी डी एससाठी, तर तुम्ही अजूनही बी डी एसचा विचार करू शकता। फ्रेश नव्यानं रजिस्ट्रेशन ओपन होत आहेत आणि या नोटीसमध्ये आपल्याला जे दिलेलं दिसतं, नव्यानं रजिस्ट्रेशन होत आहेत आणि तुम्हाला जे कॉलेजचं फी स्ट्रक्चर लागणार तर ते कशा पद्धतीनं या ठिकाणी लागू शकतं तर ते सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे। बघा, ॲन्युअल ट्युशन फी जी आहे तर ती आहे 1,98,000। ॲन्युअल ट्युशन फी म्हणजे पर इयर ट्युशन फी। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं डोनेशन तुम्हाला लागणार नाही। फक्त तुम्ही नीटमध्ये 137 प्लस मार्क्स तुमचे असायला पाहिजे आणि पी सी बी जो आहे तर तो 150 वरती असायला पाहिजे किंवा 150 तरी यायला पाहिजे। ओके, आता यानंतर कॉशन मनी की जे रिफंडेबल असतं कोर्स कंप्लीट झाल्याच्यानंतर, तर हे आहे 10,000 रुपये। म्हणजे थोडक्यात फर्स्ट इयरला तुम्हाला 208,000 रुपये त्या ठिकाणी पे करायचे आणि सेकंड इयरपासून 198,198 पे करायचे कॉलेजला। ओके, आता राहिला प्रश्न की हॉस्टेल आणि मेसचं नेमकं काय। कंपल्सरी नाही, पण तुम्हाला हॉस्टेल आणि मेस जर घ्यायचं असेल तर 75,000 रुपये पर ॲनम किंवा 95,000 रुपये पर ॲनम यापैकी कोणतंही हॉस्टेल मेस तुम्ही निवडू शकता। आता विषय असा येतो की स्कॉलरशिप मिळणार का, तर चान्सेस जास्तीत जास्त आहेत स्कॉलरशिप मिळू शकते। आणि या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे, भोपाळ बी डी एस। कारण हे जे कॉलेज आहे तर हे भोपाळमध्ये आहे, MP मध्ये आहे, टॉपचं कॉलेज आहे, महाराष्ट्रातले जास्तीत जास्त मुलं याच कॉलेजमध्ये असतात। आणि जर तुम्हाला जर निर्णय घ्यायचा असेल तर 23 तारखेला रजिस्ट्रेशन आपल्याला करावंच लागणार आहे। आणि यानंतर बी डी एससाठी संधी उपलब्ध होईल की नाही तर हे थोडं सांगता येणं कठीण आहे। तर त्यामुळं 23/10/2023 ही जी डेट आहे तर ही लास्ट डेट समजा। आपल्याला या डेटला रजिस्ट्रेशन करायचं आहे MP चं आणि MP चं टॉपचं कॉलेज की ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून खूप सारे मुलं मुली आहेतच, अगोदरचे जिजाऊ अकॅडमीकडचे सुद्धा मुलं आहे। फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला भोपाळ बी डी एस एवढाच मेसेज करायचा आहे, बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे। तुमचा मेसेज सर्च केला जाईल आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन जी आहे तर ती तुमची 100% होणार आहे। ओके, आता राहिला प्रश्न की यामध्ये तुम्हाला आतापासून काही अमाऊंट पे करायची का कॉलेजला, तर कोणती अमाऊंट पे करायचं काम नाही। तुम्ही अगोदर कॉलेजला जा, कॉलेज बघा, जर तुम्हाला कॉलेज आवडलं तरच तुम्ही तुमचे ॲडमिशन फायनल करा किंवा तुम्ही रिटर्न येऊ शकता। ओके, आता आज आपण या ठिकाणी थांबतोय, बाय।